नमस्कार, मी प्रगती। प्रगतीज रेसिपी तडकामध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत। आजची माझी रेसिपी आहे श्रावण सोमवारची मुगाची भाजी, म्हणजे आपण मोड आलेल्या मुगाची भाजी पण कांदा लसूण न वापरता बनवणार आहे। मस्त अगदी तर्रीवाली झणझणीत आणि चमचमीत अशी ही भाजी बनते। जरी कांदा लसूण नाही वापरला तरीसुद्धा भाजी अगदी टेस्टी आणि छान होते। बघू शकता, इंस्टाग्राम आणि फेसबुकलाही फॉलो करू शकता, त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे। माझी ही मुगाच्या भाजीची रेसिपी आवडली तर नक्की कमेंट करून सांगा, आणि तुम्ही माझं चॅनल अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून नवीन नवीन रेसिपीचे व्हिडिओ जेव्हा मी अपलोड करत असते तेव्हा त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत जाईल। तर आता आपण आपल्या मुगाच्या भाजीच्या रेसिपीला सुरुवात करू। अगदी कांदा लसूण न वापरता मस्त अशी ही चमचमीत आणि झणझणीत भाजी होते। मुगाची भाजी बनवण्यासाठी सर्वात आधी आपल्याला बघू शकता इथे साधारण 1-2 कप मी म्हणजे 150 ग्राम मुगाचे मोड आहे। आपल्याला मस्त असे 1 टीस्पून तेल घालून कढईमध्ये 1 मिनिटासाठी फक्त परतून घ्यायचे आहे, कारण अशा प्रकारे परतून घेतल्यामुळे भाजीला टेस्ट खूप छान येते। छान असं मी 1 मिनिट मूग परतून घेतलेले आहे। आता मी हे काढून घेणार आहे आणि याच कढईमध्ये आपण मुगाच्या भाजीला लागणारं वाटण भाजून घ्यायचं आहे। याच कढईमध्ये मी आणखीन 1 टीस्पून तेल घालणार आहे। आपल्या भाजीच्या रश्श्याच्या हिशोबाने जेवढे आपल्याला भाजीला रस्सा बनवायचा आहे त्या हिशोबाने इथे ओलं खोबरं घ्यायचं आहे, कारण आपण ह्या भाजीमध्ये कांदा लसूणचा उपयोग करणार नाही आहे। आपण ओल्या खोबऱ्यानेच मस्त अशी तर्रीवाली भाजी बनवणार आहे। तर इथे मी साधारण 1 वाटी ओलं खोबरं घेतलेलं आहे, ते आपल्याला मस्त असं तेलावर परतून घ्यायचं आहे। थोडं भाजायला आलेलं आहे तर यातच आपण साधारण 1 इंच एवढं अद्रक घालायचं आहे, अशी कोथिंबीर आणि मीडियम साईजचे 2 टोमॅटो इथे मी चिरून घेतलेले आहेत, ते सुद्धा आपल्याला ह्या खोबऱ्याबरोबर छान असे परतवून घ्यायचे आहे। पण मूग भाजून घेतले होते 4 टेबलस्पून याच्यामध्ये ॲड करायचे आहे। मस्त बारीक अशी मिक्सरला पेस्ट करून घ्यायची आहे, मिक्सरला अशी छान याची पेस्ट बनवून घेतलेली आहे। आणि 3 ते 3.5 टेबलस्पून तेल घेणार आहे। 1 टीस्पून जवळजवळ राई घालायची आहे, राई टोटल ऑप्शनल आहे। 1 टीस्पून याच्यामध्ये जिरा घालायचा आहे, त्यात कढीपत्त्याची पानं 1-2 चिमट आपल्याला याच्यामध्ये हिंग घ्यायचं आहे, 1/2 टीस्पून आपल्याला याच्यामध्ये हळद घ्यायची आहे, 2 टेबलस्पून लाल मिरची पावडर म्हणजे लाल तिखट जे नेहमी आपण जे घरी यूज करतो ते तिखट आहे, तर माझा हा मालवणी मसाला आहे तो मी इथे 2 टेबलस्पून घालणार आहे। आणि मालवणी मसाला घालून झाल्यानंतर लगेचच जे आपण वाटण वाटून घेतलेलं आहे मिक्सरला ते याच्यामध्ये घालायचं आहे। आणि आता हे वाटण छान असं आपल्याला मस्त तेलामध्ये परतवून घ्यायचं आहे साधारण 1-2 मिनिट। ओटेड मुगाची भाजी म्हणजे मोड आलेले मुगाची भाजी सोलूनसुद्धा भाजी बनवली जाते, त्याच्यामध्ये ओलं खोबरं वरून खिसून टाकलं जातं किंवा अशा प्रकारे ग्रेव्हीचीसुद्धा बनवली जाते। तर आज आपण इथे सोलून बनवत नाही आहे, आज आपण सालीसकडच मुगाची भाजी बनवतो आहे। 2 मिनिटसाठी मसाला हा परतून घेणार आहे। 2 मिनिट झालेले आहे, तुम्ही बघू शकता छान असं तेल सुटलेलं आहे। आता याच्यामध्ये मी 1 टेबलस्पून गरम मसाला घालणार आहे। आपला गरम मसाला सुद्धा छान परतून झालेला आहे। आता याच्यामध्ये हे जे मूग आहेत मोड आलेले जे आपण भाजून घेतलेत ते सर्व घालून घ्यायचे आहे। त्याच्यावर झाकण ठेवून 1-2 मिनिट साधारण आपण हे असंच शिजवून घ्यायचं। झालेले आहेत, बघू शकता भाजीला छान असं तेलही सुटलेलं आहे। गरम पाणी घेतलेलं आहे, ज्या मिक्सरमध्ये आपण वाटण वाटलं होतं त्याच्यामध्ये मी इथे 2 वाटी गरम पाणी घेतलेलं आहे, तर ते याच्यामध्ये घालायचं आहे आपल्याला। भाजीची ग्रेव्ही कितपत हवी आहे त्या हिशोबाने तुम्ही याच्यामध्ये पाणी ॲड करू शकता। अंदाजे आपण याच्यामध्ये मीठ घालायचं आहे। मूग पटकन शिजतात त्यामुळे आपण याला 4 ते 5 मिनिट शिजवून घ्यायचं आहे। 1-6 मिनिट मी भाजी मस्त अगलेली आहे, तर आता आपण एकदा बघून घेऊया। हा मस्त, तुम्ही बघू शकता खूपच छान असा भाजीला कलर आलेला आहे आणि वरती मस्त अशी
तरी आलेली आहे आणि भाजी आपली तयार आहे। तर माझी मी अशी पद्धत आहे, मी अशा प्रकारे भाजी बनवते श्रावणी सोमवारला माझ्याकडे आणि सर्वांना खूपच आवडते। तुम्ही सुद्धा घरी ट्राय करून बघा, अगदी मस्त अशी भाजी होते ही। तर आता आपण ही सर्व करून घेऊ। श्रावणी सोमवार उपवासाची कांदा बिन लसूणची मुगाची अगदी तर्रेवाली मस्त झणझणीत आणि चमचमीत अशी भाजी तयार आहे। तुम्ही बघू शकता, भाजी तुम्ही नक्की करून बघा, अगदी टेस्ट वगैरे मस्त होते आणि सर्वांना आवडणारी अशी भाजी आहे। याच्यामध्ये आपण कांदा लसूण यूज केलेला नाही, तरीसुद्धा त्याच्यामुळे टेस्टमध्ये काहीही फरक पडत नाही, खूपच छान भाजी होते। ही भाजी नक्की करून बघा। मुगाच्या भाजीची रेसिपी आवडली असेल तर नक्की कमेंट करून सांगा आणि तुम्ही माझं चॅनल अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून नवीन नवीन रेसिपीचे व्हिडिओ जेव्हा मी अपलोड करत असते तेव्हा त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत जातील। धन्यवाद।